अक्षय तृतीया अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने कुलाचाराप्रमाणे कुलदैवतांना आंब्याचा नैवेद्य दाखवून कर आणि केळीचे म्हणजेच मातीच्या सुगडीचे पूजन करून पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सण. या दिनी महाराष्ट्रात मातीच्या केळी आणि कराची पूजन करण्याची परंपरा असल्याने शिर्डीमधील बाजारात आणि रस्त्यावर मातीच्या सुगडीची दुकाने थाटली गेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील नांदुर्खी रोड आणि शिवाजी महाराज चौकात कर आणि केळीची दुकाने दिसून आली. लाल तांबड्या रंगाच्या या मातीच्या सुगडीला अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व असल्याने प्रत्येक घरात याचे पूजन होते. यात प्रामुख्याने ज्यांच्या घरात सुवासिनीचा मृत्यू झालेला असतो त्यांना कर आणि केळी अशा दोन्हींची पूजा करण्याची प्रथा आहे. अक्षय तृतीयेच्या दिनी या केळी आणि करामध्ये पाणी भरून नैवेद्यानंतर त्यातले पाणी प्राशन करण्याची परंपरा असल्याने भर उन्हात मातीच्या सुगडीतील थंड पाणी पिल्याने शरीरातील उष्मा कमी होतो हा शास्त्रीय आधारही यात आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या या सणात कुंभारांना अधिक महत्त्व असते. फेब्रुवारीपासूनच कुंभार व्यावसायिक मातीची जडणघडण करून तांबड्या रंगाच्या करकेळी बनवण्याचे काम सुरू करतात. शहराबरोबर इतर पंचक्रोशीतून कुंभार सुंदर कारागिरी करत मातीची सुगडीची विक्री करत आहे. मात्र मागील वर्षीप्रमाणे यंदाही महागाईचा फटका या व्यवसायाला बसला असल्याचे येथील विक्रेते सांगताय. नाव उद्या आखाजी म्हणून जे वारलेले व्यक्ती राहतात म्हणतारा किंवा म्हणतारी त्यांना पूजा जेव घालण्यासाठी करा आणि केळीच बनवता आणि ती मातीपासून बनवता. ती आम्हाला भेटली 40-40 रुपयानी. आता आम्ही 80-70 असे विकणार. सगळीकडे भाव वाढलेले आहे आणि आम्हाला महाग बसल्यामुळे आम्ही 2-5 रुपये मिळवण्यासाठी थोडे रेट वाढवणार आहे. पोयटा माती राहती त्याच्या शेण खत असं मीठ आणि घोड्याची मीठ ते सगळं वापरून मातीत मिक्स करू. सध्या बाजारात यांची किंमत आकारानुसार 60 ते 100 रुपयांपर्यंत आकारली जात आहे. यात साधारण 80 रुपयांपर्यंत कर आणि केळीची जोडी मिळत असून अनेक सुवासिनींनी याची खरेदी करताना दिसलाय. आंबा आणि मातीच्या सुगडीला विशेष स्थान असल्याने प्रत्येक घरात याचे वेगवेगळे महत्त्व आहे. प्रतिनिधी गणेश भालेरावसह संदीप दवंगे SP 24 तास शिर्डी.